महिला सुरक्षिततेच्या संदर्भात मगाशी मी सांगितलं सर्व पोलीस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक स्तरावर महिला सहायता कक्ष आपण निर्माण केलेले आहेत जिल्हा आयुक्तालय पोलीस ठाणे पातळीवर महिला सुरक्षा समित्या स्थापन केलेल्या आहेत महिला अत्याचार प्रकरणं हाताळण्यासाठी सत्तावीस विशेष न्यायालय व शहाऐंशी जलदगती न्यायालय आपण तयार केले आहेत बलात्कार आणि पॉस्को सारख्या गुन्ह्यांसाठी एकशे अडतीस विशेष न्यायालय आपण स्थापन केलेले आहेत बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये साठ दिवसामध्ये आरोपपत्र आपण आता दाखल करतो पूर्वी चाळीस टक्के केवळ आपण ते केसेसमध्ये करायचो आता ऐंशी टक्क्यापर्यंत गुन्ह्यांमध्ये आपण साठ दिवसात आरोपपत्र दाखल करतोय आणि लवकरच पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपण ते पोचणार आहोत आणि शंभर टक्क्यापर्यंत पोचण्याचा आपला प्रयत्न आहे आपण या संदर्भात आता पोर्टल देखील तयार केलेला आहे शाळा कॉलेज आणि गर्दीची ठिकाणे इथे दामिनी पथकाच्या माध्यमातून देखरेख आपण करतोय पोलीस काका आणि पोलीस दादी यासारखे उपक्रम आपण करतोय दामिनी पथक निर्भया पथक भरोसा सेल असं महिलांकरता आपण काही सेल या ठिकाणी तयार केलेले आहेत महिला आणि मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधासाठी समन्वय कक्ष आपण तयार केलेला आहे पीडित महिलांच्या सहाय्यासाठी एकशे चौपन्न समुपदेशन केंद्र आपण प्रस्थापित केलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की डायल वन वन टू आपण सुरू केला होता आता त्याचा रिस्पॉन्स टाईम जो आहे एप्रिल बावीस मध्ये हा रिस्पॉन्स टाईम आपला होता सोळा पॉईंट चाळीस मिनिट आता डायल वन वन टू चा रिस्पॉन्स टाइम जून दोन हजार बावीस मध्ये अर्धा झाला आहे आठ पॉईंट चौदा मिनिट म्हणजे सोळा मिनिटावर ना आठ मिनिटावर आता आपला रिस्पॉन्स टाइम आलेला आहे सीसीटीएनएस दोनचं काम आपण या ठिकाणी आता सुरू केलेलं आहे सीसीटीएनएस वन मध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर होता किंवा सगळ्यात पहिले आपण ते पूर्ण केलं होतं आता दोनचं काम देखील आपण सुरू करतो आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिशय फास्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी ही आपण त्या ठिकाणी देतो एमबीस प्रणालीचा आता मोठ्या प्रमाणात वापर आपण सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये गुन्हेगारांचे त्या ठिकाणी फिंगर प्रिंट्स डिजिटल पद्धतीनं आयरिसचे त्यांचे जे काही प्रिंट्स आहेत किंवा हे आहेत डिजिटल कॅप्चरिंग ते आपण त्या ठिकाणी करतो आणि याचा फायदा काय हे केवळ आपल्याला सांगतो की याचा फायदा असा आहे की नागपूरला मानकापूर हद्दीत अठरा मे दोन हजार तेवीसला ते एक गुन्हा घडला आणि त्या ठिकाणी एक पॉईंट दोन कोटीची घरफोडी होती तिथलं फिंगरप्रिंट मिळालं आणि आपण त्याचं मॅचिंग केलं आणि ते नॅशनल डेटाबेसची मॅचिंग केल्याबरोबर आपल्याला तो सापडला मध्य प्रदेशमध्ये तो होता मध्य प्रदेशमधनं त्याच्या घरून आरोपीला आणलं आणि सत्याहत्तर लाख रुपये तात्काळ हस्तगत झाले त्यामुळे अशा प्रकारे एमबीसच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात क्रिमिनल डेटाबेस की ज्याच्यामध्ये त्यांचा बोटांचे ठसे आणि त्यांच्या आयरिसचे ठसे हे डिजिटल पद्धतीनं सेव्ह असतील आणि डिजिटल पद्धतीनंच त्याचं मॅचिंग केलं जाईल त्यामुळे फॉरेन्झिकवर देखील मोठ्या प्रमाणात जो त्या ठिकाणी भार येतो तो भार देखील आपण कमी करणार आहोत